नमस्कार, सविताज किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत आलू पनीर बर्ड नेस्ट। तर त्यासाठी मी बटाटे घेतलेले, ते बघा, तीन बटाटे उकडून घेतलेले सालकडून, दोन चमचे हिरवे वाटाणे वाफवून घेतलेले, पनीर घेतले मी 200 ग्रॅम, इथं काळी मिरी पावडर आणि मीठ घेतले, इथं शेवया घेतल्यात बारीक, आणि इथं मी सर्व हे मसाले घेतलेले आहेत। हे बघा, कोथिंबीर कटिंग करून घेतलेली आहे छोटी, आणि अशी पूर्ण कोथिंबीर पण पानाची मी ठेवलेली आहे। इथं मी शिमला मिरची घेतली, एकदम छोटी कटिंग करून घ्यायची, एकदम बारीक अशी बघा। इथं लसूण घेतलं छोटा बारीक कटिंग करून, अद्रक घेतले 5 ते 6 पाकळ्या घेतल्यात लसूण, 1/2 इंच अद्रक घेतले बारीक कटिंग करून, आणि 2 हिरवी मिरची घेतल्यात कटिंग करून बारीक, लाल तिखट घेतले थोडंसं, हळद पावडर 1 चमचा, आणि छोटा चमचा घेतला, छोटा 1 चमचा जिरी पावडर घेतलेली। आणि आता आपण मैदा घेतलाय थोडासा कोटिंगला, 2 चमचे मैदा घेतलेला आहे। तर आता आपण सगळ्यात प्रथम पनीर किसून घेऊया। हे बघा, हे 200 ग्रॅम पनीर आहे, तर मी हे किसून घेते। हे बघा, आता आपण पनीर हे किसून घेऊया किसणीनं। हे बघा, आपलं पनीर आता हे छान असं किसून घेतलेलं आहे आपण बारीक। तर आता आपण तसेच बटाटे पण स्मॅश करून घेऊया। हे बघा, 3 बटाटे आहेत, ते पण छान असे एकजीव करून घ्यायचे स्मॅश करून। आता बटाटे घेतलेले आहेत आपण स्मॅश करू। तर आता आपण त्याच्यामध्ये हे कटिंग केलेले सर्व टाकणार आहोत। हे बघा, आपण कटिंग केलेली शिमला मिर्च, लसूण कटिंग केलेला छोटा छोटा लसूण, अद्रक, हिरवी मिरची, छोटी कोथिंबीर कटिंग केलेली, आणि आता आपलं हे लाल तिखट वगैरे ते पण आपण टाकून घेणार आहोत। याच्यामध्ये पण आपण थोडंसं मीठ टाकणार आहोत चवीनुसार। हे बघा, आणि थोडीशी मिरी पावडर, आणि हे आपले वाटाणे। तर आता आपण पहिले हे सामान सर्व मिक्स करून घेऊया, नंतर आपण वाफवलेले वाटाणे टाकूया। हे मिक्स करून घ्या, जर आपण त्याच्यामध्ये वाटाणे टाकणार आहोत, ते वाटाणे पण आपण त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया। हे बघा, आपण सर्व हे मिक्स करून घेतलेलं आहे, कटिंग केलेल्या भाज्या मिरची मीठ सर्व। आता यामध्ये आपण हे पनीर टाकणार आहोत 1/2, आणि थोडंसं आम्ही हे बनवायला ठेवणार आहोत चिमणीचे अंडे घरटे। आता हे पनीर आपण याच्यामध्ये छान असं मिक्स करून घेऊया। हे बघा, आपण सर्व मिश्रण पनीर वगैरे सर्व एकत्र करून घेतलेले आहे, छान असं मिक्स करून घेतलेले आहे। तर आता आपण त्याच्यासाठी पेस्ट बनवूया। हे मैदा घेतला आहे मी 2 चमचे, त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत छोटा 1 चमचा काळी मिरी पावडर, आणि चवीनुसार मीठ,
याची आपण पेस्ट बनवून घेऊया थोडीशी। मिरी आणि मीठनी छान अशी टेस्ट येते जरा कोटिंगला। हे बघा आपण मैद्याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे छान। नंतर आता आपण याचे असे नेस्ट म्हणून घरट्यासारखे असे वाटीसारखे पीस गोल करून घ्यायचे आपण त्याचे वाटी। तर आपण परत मिक्स करून घेतोय छान असे आणि असे हे बघा ते असं नेस्ट टाईप आपण हळूवारपणे करायचं ते तुटतात पण ते पण छान असे आपण हळूवारपणे केले ना की ते छान असे बनले जाणार असे घरटे। तर असे आपण घरटे बनवून घेऊया। हे बघा छान असं घरट्यासारखं आपण असं बनवून घ्यायचं। त्यानंतर आपण हे याच्यामध्ये बुडवायचं। याच्यामध्ये आपण छान असं एकदम हळूवारपणे करा। हे खूप नाजूक असतं एकदम नाजूक याने करावं लागतं हे बघा। आणि त्यानंतर आपण हे शेवईमध्ये बुडून घ्यायचं। छान असं आपण त्याला शेवई लावून घेऊया। हे बघा आपण असे नेटचे हे अशा घरट्यासारखे अशा वाट्या बनवून घेतलेल्या आहेत। तर आता आपण ह्या 15 मिनटासाठी फ्रीजमध्ये ठेवूया। 15 मिनटंच ठेवायच्या, जास्त वेळ ठेवायचं नाही। जास्त वेळ ठेवलं तर ते नरम पडतं। हे बघा आता आपण हे राहिलेलं पनीर आहे यामध्ये आपण मीठ आणि थोडंसं मिरी पावडर टाकणार आहोत। थोडंसं एकदम टेस्टसाठी काळी मिरी पावडर आणि मीठ आणि मिक्स करून घ्यायचं। आणि त्याचे मिक्स करून त्याचे आपण बॉल बनवून घेऊया। बॉल बनवून ते थोडेसे 5 ते 6 सेकंदासाठी तेलामध्ये टाकून लगेच काढून घ्यायचे आहेत आपल्याला। ते जास्त लाल बनवायचे नाही कारण ते अंडे आहेत म्हणून ते व्हाईटच दिसले पाहिजेत आपल्याला। बघा ते मिक्स करून झालेले आहे। आता आपण असे त्याचे बॉल बनवून घेऊ। हे बघा आता आपण 15 मिनटं हे फ्रीजमध्ये सेट करायला ठेवलेले आणि इकडे आता आपण पनीरचे हे बॉल पण बनवून घेतलेले आहेत। बॉल म्हणजेच हे अंडी घरट्यामध्ये। तर आता आपण मी तेल ठेवले आहे तापायला। तेल हे तापलेलं आहे। तर आता आपण हे एक परत थोडंसं असं दाबून तळायला सोडवे। आणि एका वेळेस एकच सोडूया आपण। तेल थोडंसं जास्तच टाका कारण आपलं हे घरटं पूर्ण असं बुडायला पाहिजे। छान असं आपण हे तळून घेणार आहोत। छान असं आपलं हे घरटं तयार झालेलं आहे। तेल सर्व काढून घ्या। आता आपण इकडं टिश्यू पेपरवरती ठेवणार आहोत। तर अशा पद्धतीने आपण सर्व तळून घेऊया घरटे। हे बघा आपले हे नेस्ट असे तळून झालेले आहेत छान।
तो आता अपन तेल गरम है तो त्याच्यामध्येच आपण हे पोल तळून घेणार आहोत लगेच। गैस छोटा ठेवलेला आहे आपण पोल लगेच काढून घेणार आहोत। गैस बंद केला मी। व्हाईट आहे तेच बॉल काढून घ्यायचे। हे बघा आपले बर्ड नेस्ट हे तळून झालेले आहेत आणि त्याचे अंडी पण आपली ही तळून झालेली आहेत। तर आता आपण ते डेकोरेट करून घेऊया। तर आपण इथं सॉस घेतलेला आहे, थोडासा सॉस टाकणार आहे। टोमॅटो सॉस टाकलेला आहे। त्यानंतर आपण बॉल्स ठेवूया। बघा छान असे सेव चिटकले असेल तर तुम्ही काढून घ्या सेव। असे बॉल्स आपण ठेवून घेऊया घरट्यामध्ये। सेव चिटकली तर थोडीशी तुम्ही काढून घेऊ शकता। आपण थोडेसे व्हाईटच ठेवलेले आहेत, लगेच काढून घेतलेले आहेत। बघा छान असे व्हाईट दिसत आहेत। तर आपण अजून पाहिजे असेल तर तुम्ही एक अजून एक एक अंड ठेवू शकता। बघा तीन तीन अंडे आपल्या घरट्यामध्ये बसलेले आहेत आणि आता आपण एक घरट्याला पाने म्हणून एक आपण असं कोथिंबीरीनं सजावट करू शकतो असं पानांनी। कोथिंबीरीचं असं छान आपलं असं डेकोरेशन तयार होतं। बघा किती छान दिसतात आणि खूप असे टेस्टी पण लागतात। तर अशा पद्धतीने तो मी नक्की बनवून बघा। छान असं घरट्यामध्ये गवत म्हणून आपण कोथिंबीरीचा उपयोग केलेला आहे तर ते दिसायला पण खूप छान दिसतं। असं तुम्ही डेकोरेशन करू शकता। आलू पनीर नेस्ट बर्ड नेस्ट आलू पनीर बर्ड नेस्ट आपलं हे तयार झालेली रेसिपी छान असे बघा ॲट्रॅक्टिव्ह एकदम छान दिसते। अशा पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।